उपमुख्यमंत्री महोदयांच्यावर विनंती करतोय, हा गुन्हा तर एक वेळ झाला, परत दुसऱ्यांदा त्यांना मारलंय आणि त्याच्यात 307 गुन्हा दाखल झालाय, तर त्या गुन्ह्यामध्ये एपीए नागवेंचं नाव यावं अशी आपल्याकडे माझी विनंती आहे. सन्माननीय सदस्य गोपीचंद पडळकरजींनी जो मुद्दा मांडलाय, तर बऱ्याच प्रमाणात ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी अशा प्रकारची मारहाण झाली आहे. जी ध्वनिफीत आहे त्याच्यामध्ये ते नाव देखील अतिशय स्पष्टपणे येत आहे आणि अशा प्रकारे कुठलेही पोलीस अधिकाऱ्यांनी जातीवाचक तो कुठल्याही समाजाचा असो अशा प्रकारे शेवटी पोलिसांनी जात धर्म याच्या पलीकडे जाऊन काम करायचं असतं, पण अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी बोलणं हे योग्य नाही आहे. आता ही जी काही ध्वनिफीत आहे ही पडताळणीला दिली आहे. मी कालच या संदर्भात सांगितलं की पुढच्या 15 दिवसात कुठल्याही परिस्थितीत या ध्वनिफितीचा जो काही अहवाल आहे तो अहवाल आला पाहिजे, कारण अहवाल याच्या आधी आपल्याला बेनिफिट ऑफ डाऊट द्यावा लागतो म्हणून त्यांना आपण अटॅच केलेला आहे आणि त्यासोबत आपण ते त्यांच्या 3 वेतनवाढ रोखणे वगैरे हा जो काही विषय त्या ठिकाणी केलाय. सन्माननीय सदस्यांच्या भावना या ठिकाणी पाहता हे सगळं प्रकरण हे जालना पोलीस स्टेशनकडनं काढून CID मध्ये देण्यात येईल, तिथे विशेष तपासी अधिकारी याचा लावण्यात येईल. 15 दिवसांमध्ये ही जी काही ध्वनिफीत आहे या ध्वनिफितीच्या संदर्भातला फॉरेन्सिक रिपोर्ट ऑप्टेन केला जाईल आणि त्यानंतर जो काही रिपोर्ट आहे त्याच्या आधारावर जी कडक कारवाई करणं अपेक्षित आहे ती केली जाईल. ही जी मजुरी वाढते किंवा ही जी प्रवृत्ती वाढते, आम्ही काही करू आणि वी कॅन गेट अवे विथ दिस, मला असं वाटतं की त्यांना सस्पेन्शन तोपर्यंत करावं अशा पद्धतीचं आपण कराल का? मुळातच 2 महिने याला उलटलेले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं अजून 15 दिवसात आपण जर अहवाल घेऊन, अलीकडच्या काळात काय होतं की आपण सस्पेंड करून टाकतो ते लगेच मॅटमध्ये जातात आणि ती स्थगिती होते, त्यामुळे नाही मॅक्सिमम केसेसमध्ये झालीच आहे भाई. म्हणून माझी विनंती अशी आहे की मला याचं गांभीर्य पटलेलंच आहे, ते चुकत झालेलं आहे, पण आपल्याला ऍक्शन घेताना कोर्टातही जस्टिफाय करता आली पाहिजे अशी ऍक्शन आपण घेऊ. 15 दिवसात फॉरेन्सिकचा रिपोर्ट येईल आणि ते जर निष्पन्न त्याच्यामध्ये झालं किंवा त्यांचाच आवाज आणि त्यांनीच ते केलंय तर आपल्याला पर्यायच काय आहे, मग कारवाईच करावी लागेल त्यांच्यावर आणि कडक कारवाई करावी लागेल. 3 इन्क्रीमेंटने वगैरे नाही होणार, मग त्याच्या पलीकडचीच कारवाई आपल्याला करावी लागेल. म्हणून माझी विनंती आहे की 15 दिवस द्या, 15 दिवसामध्ये या संदर्भातली कारवाई केली जाईल.